खरंच हा तीचा गणपती आहे आणि त्या निमित्ताने ती म्हणजे गणपती आरती अशी ती तीच आणि हा तीचा गणपती, कारण नेहमी गणपतीच्या आरतीचा मान पण बऱ्याच वेळेला पहिल्यांदी मानाचा आरतीचा मान असतो तो घरातल्या पुरुषाकडे जातो. तर मी असं ऐकलंय की लोकमत हा तीचा गणपती असल्यामुळे आरतीचा मानही स्त्रियांकडे जातोय आणि त्या निमित्ताने तुम्ही हा उपक्रमही केलाय. तुझ्या आयुष्यातली स्पेशल ती आणि तिच्या सोबतची गणेशोत्सवाची तुझी आठवण काय असेल? मुलांना आवाहन करतो की आपण सगळ्यांनी ह्याचं भान ठेवलं पाहिजे की तिला सुरक्षित ठेवणं ही आपली जबाबदारी जास्त आहे आणि पुरुष म्हणून आपण सगळ्यांची जबाबदारी उचलली पाहिजे तर ती आपोआप सुरक्षित होणार. फक्त खाणं एकत्रित खाणं, एकत्रित सगळ्या ठिकाणचे प्रसाद खाणं, एकमेकांना खाताना बघणं, अगं नको खाऊ किंवा आता खा खा खा. मुंबईचा उत्सव कसा असतो ते पाहायला खूप मजा आली. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. लोकमतच्या तीचा गणपती या कार्यक्रमासाठी आपण आलोय आणि माझ्यासोबत खूप स्पेशल गेस्ट आहेत जे या कार्यक्रमाला भेट द्यायला आलेत. सो माझ्यासोबत आहे सुप्रिया पेळगावकर ताई, स्वप्नील जोशी दादा आणि हेमल इंगळे आणि त्यांच्यासोबत छान आपण आज गप्पा मारणार आहोत. तर सर्वात पहिला माझा प्रश्न आहे तुम्हाला तिघांनाही की यंदाचा गणपती तुमचा कसा गेला? खूपच चांगला गेला. मी सांगते या प्रमोशनच्या निमित्ताने मी इतकं मनसोक्त दर्शन घेतलंय सर्व गणपती बाप्पांचं आणि मला फार आवडतं असे छान छान गणपती चं दर्शन करायला, ते मला करायला मिळालं. त्याच्यामुळे आमच्या घरातला आमचा नवरा माझा नवसाचा टूचा जो आमच्या माझी नवसाची मूर्ती आहे ती तर वेगळीच आणि त्याच्याबरोबर हे सगळे गणपती पण मला बघायला मिळाले. येस, जसं ताई म्हणलं की खूप मजा आली कारण गणपती बाप्पाचा चित्रपट आहे. म्हणजे मी सगळीकडे असं म्हणतो की या चित्रपटाचा हिरो गणपती बाप्पा आहे आणि त्यामुळे अर्थातच गणेशोत्सव त्या निमित्ताने प्रमोशनच्या निमित्ताने फिरताना वेगवेगळ्या सार्वजनिक मंडळांना भेट देताना खूप मजा आली. त्यानिमित्ताने पुण्य का मुलं कणी एवढ्या सगळ्या बाप्पांचं दर्शन घेता आलं, हा उत्सव खूप अविस्मरणीय झाला आमच्यासाठी. उत्तर माझंही सेमच असणार आहे कारण जी एनर्जी आम्हाला मिळाली असं वाटत होतं की किती नशीबवान आहोत आम्ही सगळे की आमचा पिक्चर आत्ता रिलीज होतो आणि त्या निमित्ताने आम्ही इतके छान छान, म्हणजे मी तर कोल्हापूरची आहे सो माझ्यासाठी मुंबईचा उत्सव कसा असतो ते पाहायला खूप मजा आली. आणि ना आत्ता आपला जो इव्हेंट आहे ना तो महिला रिक्षा चालकांसाठी सेल्फ डिफेन्सचा एक प्रोग्राम आपण करतोय आणि आत्ताचं जे वातावरण आहे त्यासाठी मला वाटतं हे खूप महत्त्वाचं आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगा? नाही खरंच हा तीचा गणपती आहे आणि त्या निमित्ताने ती म्हणजे गणपती आरती अशी ती तिचं आणि हा तिचा गणपती, कारण नेहमी गणपतीच्या आरतीचा मान पण बऱ्याच वेळेला पहिल्यांदी मानाचा आरतीचा मान असतो तो घरातल्या पुरुषाकडे जातो. तर मी असं ऐकलंय की लोकमत हा तिचा गणपती असल्यामुळे आरतीचा मानही स्त्रियांकडे जातोय आणि त्या निमित्ताने तुम्ही हा उपक्रमही केलाय आणि शेवटी ती सेफ्टी पण आहे. सेफ्टी विमेन सेफ्टीसाठी तुम्ही महिला रिक्षा चालकांना जर का हे धडे देत असाल तर ते खूपच चांगले आहेत. डिफेन्सचे धडे देणं ते त्याच्यावर न पुन्हा सगळ्यांनी धडे घेऊन आपापलं तेवढं तरी डिफेन्सची यंत्रणा खरंच आपली आली पाहिजे. खूप चांगला उपक्रम आहे, मी अभिनंदन करते लोकमत सखीतीचं. आणि मला ना ॲक्च्युली स्वप्नील दादांना विचारायला आवडेल की जसं मॅम म्हणाल्या आणि जसं आपला कॉन्सेप्ट आहे तीचा गणपती, तर तुझ्या आयुष्यातली स्पेशल ती आणि तिच्यासोबतची गणेशोत्सवाची तुझी आठवण काय असेल? हो अनेक आहे त्याच्यावर येतो पण त्या निमित्ताने लोकमतचं खूप खूप अभिनंदन इतक्या सुंदर उपक्रमाबद्दल. पण मला या कॅमेराच्या माध्यमातून जितक्या ती बघतायत आणि जितके तो बघतायत त्या सगळ्यांना माझं कळकळीची विनंती आहे की म्हणजे स्त्री सशक्तीकरण वगैरे करूच, ते करायला पाहिजेच, पण सगळ्या पुरुषांना पण शिकवायची गरज आहे आणि शिकण्याची गरज आहे की तिचा सन्मान व्हायला पाहिजे. हे जितकं मुलींना सांगणं गरजेचं आहे की तुम्ही शक्तिवान व्हा, ते आहेच, स्त्री शक्ती आहेच, पण मुलांना पण हे समजवण्याची जाणीव करून देणं गरजेचं आहे. आणि मी सगळ्या मुलांना आवाहन करतो की आपण सगळ्यांनी ह्याचं भान ठेवलं पाहिजे की तिला सुरक्षित ठेवणं ही आपली जबाबदारी जास्त आहे आणि पुरुष म्हणून आपण सगळ्यांची जबाबदारी उचलली पाहिजे तर ती आपोआप सुरक्षित होणार आहे. त्यामुळे मी सगळ्यांना अशी कळकळीची विनंती करतो या माध्यमातून की हा उपक्रम तिचा असला तरी सगळ्या तोंडनी त्याला सपोर्ट करावा आणि हे आयुष्यभर लक्षात ठेवावं
की तिचा आदर ही त्याची प्राथमिक जबाबदारी आहे. वाव. सो आणि खूप छान वाटलं. माझ्या घरचे ती म्हणजे माझी आई, माझी बायको, माझी मुलगी. सो मला फार भारी वाटतं त्यांच्यावर. माझ्या अनेक आठवणी आहेत आणि माझं असं जेन्युइनली असं मत आहे की ते शक्तीचं रूप आहे स्त्री हे, आणि ती सुपिरियर आहे, ती पुरुषापेक्षा सुपिरियर आहे. त्यामुळे जोपर्यंत ती समान हक्क मागते तिला पटकन देऊन टाका. ती जर उद्या उठली आणि म्हणली की चल करूया दूध का दूधवर पाणी का पाणी, तर ती वरचड आहे आपल्यापेक्षा. त्यामुळे तिचा आदर करा, तिचं भान ठेवा, तिचा मान राखा आणि ती आयुष्यभर तुमची काळजी घ्या. आणि तुमच्या तिघांची गणेशोत्सवाची आठवण एखादी छोटीशी. आपल्या तिघांची एकत्र गणेशोत्सवातली आठवण म्हणजे फक्त खाणं, एकत्रित खाणं, एकत्रित सगळ्या ठिकाणचे प्रसाद खाणं, एकमेकांना खाताना बघणं, अगं नको खाऊ किंवा आता खा खा खा, हे एक जबरदस्त. आणि मुख्य म्हणजे सगळ्या गर्दीच्या ठिकाणी पण जाताना आम्ही सगळे इतके जवळ असे गेलो, वन सोल गेलो, यु नो. आणि बाप्पाशाकडे जाताना सगळं आपण विसरतो आणि बाप्पाच्या चरणी आपण सगळ्यांसाठी मागतो, त्याच्यामुळे ते खूप छान होतं. आणि खरं तर आता नवरा माझ्या नवसाचा 2 चित्रपट येतोय आणि त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र खूप एक्सायटेड आहे, तर काय सांगाल तुम्ही, काय एक्साइटमेंट आहे आणि प्रेक्षकांना काय अपील कराल, शेवटचा प्रश्न माझा. हो, मी पहिल्यांदा सांगते की खूप हा आम्ही चित्रपट प्रेमाने बनवलेला आहे आणि हा सर्व चित्रपट बनवताना फक्त आणि फक्त फक्त प्रेक्षक डोळ्यासमोर ठेवून दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी हा चित्रपट बनवलेला आहे. त्याच्यामुळे तो न्याय त्या दिग्दर्शकाला चित्रपटाला तर मिळावाच, पण त्या चित्रपटाचा गाभा असलेल्या त्या गणपती पुळ्याच्या गणपतीला आणि गणपतीचं त्याच्यातलं जे आमच्या चित्रपटात गणपती आहे, नवसाची मूर्ती आहे, त्यालाही तो न्याय मिळाला पाहिजे. आणि जर का तुम्ही तो चित्रपट येऊन थिएटरमध्ये बघितलात तर हे सगळं मांडलेला सगळा जो थाट आहे गणेशाचा तो सगळा पूर्ण होईल असं मला वाटतं. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. नवरा माझा नवसाचा 2 20 सप्टेंबर पासून जवळच्या लांबच्या इकडच्या तिकडच्या सगळ्या थिएटरात नक्की बघा. हा, आणि थिएटर मध्ये जाऊन बघायचं आहे, कारण 20 सप्टेंबर हा सिनेमा दिवस आहे. इनफॅक्ट 20 सप्टेंबरला ना मी ऐकून आहे की सगळ्या मल्टिप्लेक्सेस आणि सगळ्या थिएटर्समध्ये मी ऐकून आहे मल्टिप्लेक्सेसमध्ये की सगळ्याचं स्टँडर्ड तिकीट सगळ्यांना अफोर्डेबल असं 99 रुपये फक्त 99 रुपयात तुम्हाला तिकीट मिळणार आहे. गणपतीचं विसर्जन झालेलं असणार आहे, गणपती लवकर आपल्याला भेटीला 2 दिवसात परत येणार आहे, पण थिएटरमध्ये, तेव्हा तो नक्की बघ. नवरा माझा नवसाचा 2 20 सप्टेंबरपासून. थँक्यू, थँक्यू सो मच.